आपण ताब्यात घेतलेला आहे, ईव्हीएम हॅक करतोय असं काहीतरी? हा भामटा चोर आहे. ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं, म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ईव्हीएम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने. प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही, तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे. ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे. कोणाकडे पैसे मागितले? त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे, आणि मग त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला. आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे, नगर जिल्ह्याचा राहणारा आहे. 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते. तो 2.5 कोटी मागत होता, 1 लाख रुपये स्वीकारले होते. अजून काही अजून दुसरीकडे कुठं आज गेला असं काही? नाही नाही नाही, कुठेच नाही.